अतिवास्तववादी कला प्रणालीचा महत्त्वाचा चित्रकार म्हणून साल्वदर दाली या चित्रकाराला ओळखले जाते. त्यांचा जन्म 1904 व मृत्यू 1989. दालीचे वडील गायक व चित्रकलेचे भोगते होते. दालीने वयाच्या 7व्या वर्षीच बुद्धिमत्तेचे पारितोषिक पटकावले. दाली लहानपणापासूनच विक्षिप्त होता. एकदा आपल्या मित्राला पुलावरून पाण्यात ढकलून हा शांतपणे चणे चाखत गंमत पाहत बसला होता. चाकू सुऱ्या घेऊन दुसऱ्यांच्या आणि स्वतःच्या अंगावर जखमा करून घेण्यात त्याला मनस्वी आनंद वाटे. कित्येकदा गरम दूध किंवा कॉफी पिताना तो स्वतःच्या अंगावर ओतून घे व त्या संवेदना त्याला सुखावत असे. लहानशा निसर्गरम्य खेड्यात मच्छीमार लोकांच्या त्याचा सुट्टीचा काळ जाई. वडील कलाप्रेमी असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत संध्याकाळी त्याच्याकडे विविध विषयावरती चर्चा करत असत. या चर्चात्मक सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख व्यक्ती सहभागी होते. त्यात दाली कुटुंबातील महत्त्वाचा भाग असे. त्यात दृकप्रत्ययवाद चित्रकार रोमन पिचकोट असे. त्याला दालीच्या चित्रकलेच्या गुणाची प्रथम जाणीव झाली आणि त्याने दालीच्या वडिलांना दालीला खाजगी शिकवणी लावण्याचा सल्ला दिला. वयाच्या 10व्या वर्षापासून दालीने आपल्या राहत्या गावी चित्रकलेचे धडे घेण्यास सुरुवात केली. प्राध्यापक नन त्यांच्या कॉलेज ऑफ डिझाईनमध्ये दालीचे कला शिक्षण सुरू झाले. दालीची संध्याकाळ प्राध्यापक नन यांच्या समवेत कला कल्पनांमध्ये जाऊ लागली. प्राध्यापक नन ह्या उत्कृष्ट चित्रकार होत्या. त्यांनी रोमचे एनग्रेविंगचे पारितोषिक पटकावले. त्यांच्याकडे रेमब्रांडची मूळ इचिंग होते. त्यावरून दालीला प्राध्यापक नन यांना छाया प्रकाशाचा खेळ समजावून दिला. स्पेनचा गोया चित्रकार वेलत्कोची धार्मिक चित्रे, फ्रान्सचे दृकप्रत्ययवादाचा अभ्यास अशा अध्ययनाचा प्रभाव त्याच्या पुढील काळातील चित्रावरती दिसून येतो. यांना आपोआप येतील त्या स्वरूपात मुक्त प्रकट करून द्यायचे दालीने ठरवले. त्यात तर्क विवेकी व नीती यांना अडसर येऊ दिला नाही. म्हणून दाली झोपताना आपल्या शेजारी चित्रकलेचे सामान ठेवत असे आणि झोपेत अचानक जागा होऊन स्वप्नात दिसलेल्या प्रतिमा चितारत असे. संज्ञा प्रवाहाच्या मुक्त धारेतून कलाकृती घडो आपण फक्त मानवी मनाच्या विराट अंतर्विश्वाचे कुतूहल न्यायचे हा दालीच्या जीवनातील मंत्र होता. दालियाच्या चित्रकलेचा कालखंड घनवाद संपला होता तेव्हा पहिले विश्वयुद्ध संपले होते. युद्धातील निर्गुण संहाराबद्दल सर्वत्र संताप आणि चीड होती. त्या काळातील आध्यात्मिक सांस्कृतिक विचारांबद्दल द्वेष समाजामध्ये निर्माण झाला होता. कलाविषयक संकेत या विचारातून व मूल्यातून येत असल्याचे त्यातून हे विचार व मूल्ये धुडकावून लावणारा दादावाद जन्माला आला होता. या बंडखोरीला विधायक वळण देण्याचे काम अतिवास्तववादाने केले. आंध्रभ्रांता हा त्याचा प्रवर्तक होता. सांस्कृतिक निष्ठा व मानवी मृत्ती या मनावर खोल तळातून उसळून येतात म्हणून त्याला मानवी अंतर्मनाचा पूर्वग्रह न ठेवता वृत्तीने तळठाव घ्यायचा हे सूत्र त्यांचे होते. भ्रांता हा जरी प्रवर्तक असला तरी अतिवास्तववादाला प्रतिष्ठा मिळवून दिली ती दालीने. त्याने या सर्व प्रवाहांचा अभ्यास केला व या सर्व प्रवाहातून कला निर्मिती केली. सर्व कला प्रवाहातून कला निर्मिती करणारा हा एकमेव चित्रकार होता. ते 1921 ते 1928 या काळात त्याच्यावरती जॉर्जिओ दी किरिको व कार्लाकारा या आत्मवर्णी आत्मतत्वीय चित्रण करणाऱ्या चित्रकारांचा प्रभाव होता. जॉन म्युरो यांच्यामुळे तो अतिवास्तववादी पंथामध्ये सामील झाला. पुढे त्याला श्रेष्ठ पदाला पोहोचवले. याच सुमारास सिगमंड फ्रायडने अबोध मनात दाबलेल्या व दडपलेल्या वासना विध्वंसक बनतात असा सिद्धांत मांडला. या सिद्धांताचा व फ्राईडच्या सर्व विचारांचा दालीवरती खूप मोठा प्रभाव पडला. त्यामुळे चित्रातून व इतर कलांमधून मनाच्या अनाकलीने कप्प्यातून साकारलेले विचार वासना व प्रतिमा दालीने अतिवास्तववादामध्ये भरपूर कलाकृती निर्माण केल्या.
त्यामधील पर्सिस्टन्स ऑफ मेमरी हे कलाकृती विशेष गाजले. पर्सिस्टन्स ऑफ मेमरी या चित्रकृतीचे आपण रसग्रहण करूया. दीर्घ उद्योगी निर्जीव आकार म्हणजे घड्याळ. घड्याळाला माणसासारख्या भावभावना असतात. तो जरी निर्जीव असला तरीही ते घड्याळ वेळ काळ भावना दाखवते. ते चालते, त्याच्या हृदयाची टिकटिक चालू असते. ते सजीव आहे हे दाखवण्याचा दालीने प्रयत्न केला. मानव जसा आपला अनुवांशिक गुण पुढील पिढीत सोडतो, तसेच घड्याळ आपली अनुवांशिकता वेळ दाखवणे हे घड्याळात पिढ्यानपिढ्या सातत्याने चालते. अव्याहतपणे घड्याळ आपले कार्य करते. घड्याळ हे सजीव माणसासारखे आहे असे समजून त्याने चित्रात त्याचा वापर केला आहे. चित्रात एका टेबलाची रचना केली आहे. टेबलावरती माणूस जसा पाय सोडून बसतो तसा घड्याळ बसला आहे. त्याच्या शेजारी एक झाडाची वाळलेली फांदी आहे. त्या निर्जीव फांदीवरती घड्याळ लोंबकळत दाखवले आहे. जणू काही ते झोका घेत आहे. पुढील जमिनीवर एक बेडप झोपलेल्या प्राण्याचा आकार आहे. त्यावर घड्याळ जणू काही अंगावर पांघरलेल्या कापड्यासारखा दाखवला आहे. घड्याळात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत वेळ दाखवण्याचे DNA जात असतो. म्हणजे ते सजीव आहे. जिवंत प्राणी मेल्यावर जसे किड्या मुंग्या लागतात तसे घड्याळ उलटे पडलेले दाखवले आहे. म्हणजे ते मृत आहे व त्याला मुंग्या लागलेल्या दाखवल्या आहेत. दूर समुद्र व डोंगराचा भाग दाखवला आहे. मात्र त्यात दाखवलेला क्षितिज विरहित अमर्याद आकाश न मावळणाऱ्या सूर्याचा अद्भुत प्रकाश चित्रातील गूढता वाढवतात. घड्याळ ही तंत्रशुद्ध धातुजन्य अशी वस्तू असताना तिला लवचिक व सजीव स्वरूप देऊन एक प्रकारचा विरोधाभास निर्माण केला आहे. वस्तूचे बारकावे अचूकपणे दाखवण्याचे तंत्र व ती वस्तू प्रदर्शित करण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे चित्रात आश्चर्यकारक स्वप्नील परिणाम साधतात. अशा प्रकारे वस्तूचे अद्भुत रूपांतर करून वेगळी स्वप्नदृष्टी दालीने उभी केली आहे. अशक्य सृष्टीतील तितकाच अशक्य आशय, त्यामुळे चित्र केवळ स्वप्नातच शक्य असणारे अनुभव ठरावेत. प्रत्येक स्वप्नाची जात ही विशिष्ट प्रकारची असते व ते स्वप्न म्हणजे एखाद्या वैयक्तिक जीवनातील घडामोडीवर आधारित असा स्वप्नानुभव असतो. चित्राच्या वैयक्तिक स्वअनुभवावर आधारित अशी अतिवास्तवादी चित्रे ठराविक मर्यादेपलीकडे प्रेक्षकांशी संपर्क साधू शकत नाहीत. म्हणून तो साधण्यासाठी चित्रकार ठराविक लोकांच्या स्वप्नसृष्टीतील सर्व साधारण अनुभव, त्याच्या ओळखीचे आकार घटक आणि प्रतिमा चिन्हे प्रतीक यांची आपल्या चित्रासाठी निवड करतो. व त्यासाठी तो मानव अंतर्मनाचा शोध घेण्याचा स्वप्न प्रतिमांचा आधार घेतो. दालीने स्वतः या चित्रावर भाष्य करताना काही कल्पना मांडल्या आहेत. त्या तशा संदिग्ध व दुर्बोधच आहेत, पण त्यातून चित्रगत आशयाच्या काही पैलूंवर प्रकाश पडू शकेल. दाली म्हणतो, पर्सिस्टन्स ऑफ मेमरी म्हणजे स्मृती सातत्या इतकी आनंददायक बाब दुसरी नाही.